या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे ऑप्शन क्रमांक तीन इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते आहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेड्डी हे बंदर महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्या या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर हे शहर भीमा नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट व्हिलेज खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट व्हिलेज खालीलपैकी कोणता आहे त्या ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट व्हिलेज हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे या ऑप्शन क्रमांक दोन सर्वात लहान संघराज्य प्रदेश लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पोंगल हासन तामिळनाडू या ठिकाणी योग्य होईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी राज्यसेवा या परीक्षेस तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फिजिक्सवाला घेऊन येत आहे स्वराज्य बॅच ही एक राज्यसेवेसाठी अतिशय महत्वाची बॅच आहे महाराष्ट्रामधील सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत या बॅचची वैशिष्ट्ये म्हणजे यात यात तुम्हाला फ्री क्लास नोट्स असतील फ्री नोट्स पी डी एफमध्ये असतील फ्री मॅगझिन पण असतील आणि या बॅचमध्ये तुम्हाला पी वाय कूवर विशेष लक्ष असेल प्री आणि मेन्सवर वर तुम्हाला मटेरियल अवेलेबल असेल प्री आणि मेन्सवर तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज असतील दैनंदिन लेक्चर सोबत तुम्हाला समस्याचे निराकरण केले जाईल या बॅचची फिक्स फीस फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही पी एस सी झिरो ट्वेंटी वन हा कोड यूज केल्यास तुम्हाला सातशे पन्नासचा चा डिस्काउंट ऑफर असेल या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे सर्वांनी लिंकला करून या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता प्रश्न क्रमांक नववा धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आग्रा हे शहर यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजगृह या ठिकाणी योग्य होईल क्रमांक बारा बा थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ राज्य या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेरावा म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यांगून या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजा रवी हे चित्रकला या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा सन एकोणीसशे चारमध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केला होता सण एकोणीशे चार मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक प्राचीन स्मारक कायदा हा लॉर्ड कर्जन या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सतरावा पीट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता पीट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता एक, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पिट्स इंडिया हा कायदा सन सतराशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक अठरावा गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक श्रीपाद अमृत डांगे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस चौदा तळे सत्याग्रह कोठे वक्यव्वा झाला होता चौदार तळे सत्याग्रह कोठे वक्यव्वा झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चौदार तळे सत्याग्रह हा सन एकोणीस सत्तावीस महाड या ठिकाणी योग यान सेरोइन विश्वक्रमांक वीस छत्रपती महार शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खाली बेकी कोणत्या वर्षी झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालील बेकी कोणत्या वर्षी झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक एकवीस लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लिंबा एक लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक बावीस पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एक खालीलपैकी कोणता आहे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एक खालीलपैकी कोणता एकक एक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाण्याचा प्रवाह मोजणार यंत्र क्युसेक्स या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेवीस इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन वायू या ठिकाणी योगर ऑइल प्रश्न क्रमांक पंच दुधाचे दही होणे यामध्ये खालीलपैकी कोणता बदल दुधाचे दही होणे यांना खालीलपैकी कोणता बदल म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दुधाचे दही होणे रासायनिक बदल या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सव्वीस नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन एकवीस एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल शुभक्रमांक अठ्ठावीस ऊर्जा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ऊर्जा अक्षय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी ठिकाणी योग्य सर होईल शुभ क्रमांक एकोण कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे कोसुबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे ाणी ऑप्शन क्रमांक दोन अणुताई वाघ या ठिकाणी लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत राठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्र या ठिकाणी योग्य रोईल भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक द वास्कोत गामायाने कालिकथ येथील खालीलपैकी कोणत्या व्यापाऱ्याकडून सवलती मिळवल्या होत्या वास्कोत गामायांनी कालिकथ येथील खालीलपैकी कोणत्या व्यापाऱ्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन झामोरिन राजा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौतीस मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे सहा या ठिकाणी सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमान पत्रे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर होईल क्रमांक नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक अडतीस ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठीचे कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते ताराबाई मोडक यांनी कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय दंड संहिता यांचा निर्माता खालीलपैकी कोण आहे भारतीय दंड संहिता यांचा निर्माता खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड मेकॉल या ठिकाणी योग्य क्रमांक चाळीस फॉरवर्ड ब्लॉक यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य शुभक्रमांक त्रेचाळीस बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तंबाखू बटाटा पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत या ठिकाणी अशुक्रमांकच्या पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य सर होईल शुभ क्रमांक चौवेचाळीस सला हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सला हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी भक्त या ठिकाणी योग्य होईल शुभ क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या कवीच टोपण नाव आहे अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे क्रमांक देशपांडे या ठिकाणी योग्य होईल शुभ क्रमांक सेहेचाळीस नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बहुविग्री समाज या ठिकाणी सत्तेचाळीस कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे अप्शन क्रमांक अठ्ठेचाळीस कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये आग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणताही कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये आग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक राज्य ठिकाणी योग्य क्रमांक एकोणपन्नास एकूण संख्या खालीलपैकी किती असते विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बावन विषय या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक पन्नास साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे